कि मीरा रोड हे फक्त भ्रष्टाचारावरच चालतं, इथे दुसरं काही नाही। म्हणजे कोणतीही गोष्ट करायची असेल तर त्याची सुरुवात कशाने होत असेल तर भ्रष्टाचाराने होते। आता मीरा रोड महानगरपालिका हा असा एक परिसर आहे की तो मुंबईला लागून आहे, आणि उद्या जर एखादी गोष्ट मुंबईमध्ये घडली तर त्याचा सरळ परिणाम मीरा रोडवर होतो, कारण अनेक गोष्टीला हा जॉईंट आहे। आता नवीन प्रस्ताव असा आलेला आहे की मुंबई वसईपर्यंत न्या, पण त्याच्यामध्ये मीरा रोड येतो, आणि तो डेव्हलप आहे का, तो डेव्हलप काय करणार, कशा प्रकारे करणार, या बाबतीत कोणाकडेच काही प्लॅन नाही आहे। ज्या प्रकारे आजूबाजूची झोपडपट्टी वाढतीये, आणि माझ्या माहितीनुसार तुमच्याकडेही सगळ्यांकडे त्याचा अभ्यास असेल, बांगलादेशींचा जो काय प्रभाव वाढतोय किंवा आजमगडवाल्यांचा जो काय प्रभाव वाढतोय, म्हणजे तिकडे एखादा गुन्हा घडला की ती लोक सरळ येतात आणि इकडे राहतात, आणि त्याचा कोणाकडे काही रेकॉर्ड नाही आहे, पोलिसांकडे काही रेकॉर्ड नाही आहे, कोणी येतं कोणी राहतं, जे काय मनाला वाटतं ते करतं, इथे एखादा क्राईम करतो पुन्हा तो तिकडे निघून जातो, त्याच्यावर कोणाचाच अंकुश नाही आहे। आणि याची भीती उद्या मुंबईला आहे, म्हणजे उद्या जर मुंबईमध्ये एखादी घटना करायची असेल तर ती त्यांना सोपं आहे की मीरा रोडमध्ये एका त्या लोकांना ठेवून ती घटना घडून परत निघून जाऊ शकतात अशी आहे।